अच्छा पंचभूते चाले जग पंचभूतांची लगमग पंचभूते गेली मग काय आहे श्रोता वक्तयास बोले भूतांचे महिमे वाढविले आणि त्रिगुण कोठे गेले सांगा स्वामी अंतरात्मा पाचवे भूत त्रिगुण त्याचे अंगभूत सावध करुणिया चित्त बरे पाहे समाज जो आहे दशक 16व्यातला 10वा शेवटचा समास आहे गुणभूत असं नाव दिलेलं आहे समर्थाने गुणभूत समर्थ किती समर्पक नावं देतात दशकांना समासांना ते लक्षात आलं पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे. आता इथे गुण आणि भूत असं वेगळं पृथक वेगळं करून आपण पाहिलं तर गुण म्हणजे तीन गुण सत्व रजतम आणि भूत म्हणजे पाच पंचभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश. समर्थ गुण आणि भूत असं न म्हणता गुणभूत असं एकत्र करून म्हणताय हे लक्षात घ्या गुणभूत. कारण काय आहे काहीतरी कारण असलं पाहिजे तुमच्या आमच्या लक्षात एखादी गोष्ट आणून देण्यासाठी समर्थ अशा प्रकारचे शब्द योजित असतात. तर गुणभूत एकत्र म्हटलंय म्हणजे भूतांमध्ये समाविष्ट आहेत गुण आणि गुणांचं कार्यसुद्धा जे चालतं ते पंचभूतांचा समावेश असल्यामुळे चालतं नाही तर गुण एकटे काय करू शकणार ना. तर तीन गुणांचं म्हणून जे कार्य चालतंय ते पंचभूतांच्या आधारे चाललेलं आहे आणि तुमच्या आमच्या दृष्टीला अनुभवाला ही जी सृष्टी येते आहे बरोबर तुमच्या आमच्या सकट तुमच्या आमच्या सकट ही सृष्टी जी अनुभवास येते आहे ती ह्या पंचभूतात्मक गुणरस एकरस आहे तो अनुभव येतो आहे. हां हे लक्षात घ्या. इथे श्रोता प्रश्न विचारतोय की तुम्ही हे सगळं सारखं म्हणत असता की ही सर्व सृष्टी किंवा सर्व व्यापार किंवा पिंड आणि ब्रह्मांड हे सगळं पंचभूतिक आहे पंचभूतिक आहे पंचभूतात्मक आहे पंचरस आहे सारखं पाच भूतांचाच महिमा तुम्ही वाढवित आहात. मग आम्हाला गुणांची काही बातमी सांगाल की नाही काही गुणांविषयी सांगाल की नाही आम्हाला तेही लक्षात आलं पाहिजे. समर्थ सांगता की रे बाबांनो तसं नाही आहे तुम्हाला समजण्यासाठी पृथ्वी आप तेज वायू आकाश असं वेगवेगळं सांगितलं आहे कळावं म्हणून तसं तुम्हाला कळावं म्हणून सत्व रज आणि तम असं वेगळं करून सांगितलेलं आहे. वास्तविक पंचभौतिक सृष्टी ही गुणांच्या आधारे आहे आणि गुणात्मक आहे त्यामुळे ह्या पंचविध पंचप्रकारे जी तुमच्या दृष्टीस पडत आहे सृष्टीचं रूप अनुभवाला येत आहे ते त्रिगुणात्मकच आहे सत्वरज तमाचं मिश्रण आहे एकरस आहे आणि म्हणून पंचरस मानताना
हे पहा तुम्ही की हे सगळं जे आहे ते अष्ट रस आहे, अष्टगुणी आहे. तर ही पंचभौतिक सृष्टी अष्टगुणी आहे हे लक्षात घ्या, हे लक्षात आलं पाहिजे. पुढे पुढे वाचा त्याच्या पुढचं. पुढे त्यांनी सांगितलं की तुम्हाला पाच तत्त्व वेगवेगळी आहेत असं वाटलं, मग तुम्ही पाच तत्वाचं वेगवेगळ्या प्रकारे अनुभव घ्याल. आता पृथ्वी म्हणताना पृथ्वीचा अनुभव येतो आहे, जडसृष्टी सगळी. बरं, त्या जडसृष्टीचा अनुभव घेत असताना हे तुमच्या लक्षात येणार आहे की जड म्हणून पृथ्वीचं रूप दिसतं आहे, त्याच्या ठिकाणी इतर चार तत्त्व आहेतच. इथे त्यांनी स्पष्टीकरणासाठी जलतत्वाचं घेतलं की जल कसं आहे, मग जलापासून काय काय तयार झालेल्या वस्तूमात्र त्याचे उल्लेख आहे. प्राणीमात्रामध्ये, वस्तूमात्रामध्ये, अगदी तुम्ही जो मोती पाहता तो मोतीसुद्धा जलाचं रूप आहे. हां, जलरूप आहे ते. तसं तुमचे हे जे दात आहेत ते पाणी उदक आटून तयार झालेले मोत्यासारखे दात आहेत. अशा प्रकारे थोडंफार वर्णन त्यांनी समासामध्ये पुढे सांगितलेलं. नदी वाहताना दिसते, नदी वाहताना दिसते ते जलरूप आहे, पाण्याचं रूप आहे. पण वाहू लागते तेव्हा ते वायूचं रूप होते, वाहताना प्रवाह. पुन्हा त्याच्यामध्ये अग्नितत्व आहे म्हणून त्या वेगाने ते पाणी पडलं खाली की त्या वेगातून गती निर्माण होते आणि त्या गतीतून विद्युत निर्माण होते, कारण वीज अग्नितत्व त्यातच आहे. अशा पद्धतीने हे जाणून घ्या, समजून घ्या. पाच तत्व वेगळी दिसत आहेत पण ती एकमेकात मिसळलेली आहेत, एका वेगळं दुसरं नाही आहे. एक पाहताय तर त्याच्यात इतर चार समाविष्ट, दुसरं पाहताय त्याच्यात इतर चार समा, तिसऱ्यात, चौथ्यात, पाचव्यात. आता पाचवा जो भूत प्रकार म्हणा त्याला, पाचवं तत्व आपण आकाश तत्व म्हणतो. आकाश तत्व, तर आकाश म्हणजे काय? पंचभूतातील आकाश म्हणजे काय? आकाश म्हणजे पोकळी. पोकळी तर जिथे पोकळी आहे तिथे आकाश आहे. आणि म्हणून तुमचं हे जे पिंडात्मक शरीर आहे, लक्षात घ्या, हे पिंडात्मक शरीर जे आहे, जड जड बरोबर आहे, जड म्हणा त्याला, जड म्हणतो त्याला. तर ह्या पिंडात्मक शरीरामध्ये जे आकाश आहे ते कुठे आहे आणि कसं आहे, तर त्याला समर्थ म्हणतात तुमच्या ठिकाणी जो अंतरात्मा आहे. अंतरात्मा आहे ती जी सूक्ष्म पोकळी आहे ते आकाशाचं रूप आहे. आकाशाचा आकार आहे, आकाशाचं रूप आहे, तो आकाशाचा गुण आहे. हां, हे असं जाणार. मग पिंडामध्ये हे आकाश आहे तुमच्या ठाई, तसं ब्रह्मांडातलं आकाश तुमच्या अवतीभोवती आहे. सर्वव्यापी, सर्वव्यापी, सर्वव्यापक आकाश सर्वव्यापी आहे, असं लक्षात घ्या. म्हणून हे जे भूत आहे ते गुणरूप आहे आणि हे गुण जे काही आहेत ते सर्व गुणभूत आहेत. आता भूत म्हणजे शब्दाचा अर्थ पुन्हा पहा. पंचभूतात्मक सृष्टी भूत, भूत म्हणजे झालेलं. भूत म्हणजे काय? जे झालेलं. भूतकाळ तुम्ही शब्द पहा म्हणता ना, भूतकाळ, भूतकाळ म्हणजे झालेलं. जे झालेलं आहे ते भूत आहे. मग पंचभूत म्हटलेलं आहे, पंचतत्वांना पंचभूत असं म्हटलेलं आहे, याचा अर्थ काय? याचा अर्थ ती झालेल्यात जमा, झालेल्यात, जे झालं ते होऊन गेलं तसं झाल्यात ती भूत सृष्टी. म्हणून जी ही सृष्टी तुमच्या नजरेस पडते आहे ती झालेली आहे, होऊन गेलेली आहे. जग, जग म्हणजे जे गता सा गता, हा यह गता, यह गता
जे होऊन गेलं ते जग, जे होऊन गेलं ते जग. म्हणून ही सृष्टी हा भूतकाळ आहे, तुम्हाला समोर दिसतोय दृष्टीला, होऊन गेलेला तो क्षण गेला तिथे. क्षणाची सृष्टी आहे, जो क्षण आहे तो गेला, ते जग आहे. क्षण क्षणभराची सृष्टी आहे, एका युग बग युगविग काही नाही, कल्पनेतली आहेत. हां, अनंत वर्ष असो नाही तर अब्जावधी वर्ष असो, सृष्टी मात्र सृष्टीरूप हे आहे, ते तुमच्या समोर क्षण मात्र आहे. भूत जग म्हणून तर पिंड आणि ब्रह्मांड हे जे सृष्टीचं रूप आहे ते पंचभूतात्मक आहे, त्रिगुणात्मक आहे आणि अष्टगुणी काय आहे, ही सगळी पिंडाची असो किंवा ब्रह्मांडाची असो अष्टगुणी. त्याच्या पुढे असं म्हण समजून घेण्यासाठी पुन्हा म्हणतात, हे जे दृष्टीला पडणारं रूप आहे, आता घ्या पुन्हा लक्ष द्या, घ्या सृष्टीला पडणारं रूप आहे जे समोर सृष्टी म्हणून, त्याला म्हटलेलं आहे प्रकृती. त्याला काय म्हटलेलं आहे? प्रकृती. तर ही प्रकृती आहे, हे एक तत्व झालं सर्व मिळून. आणि ही ज्याच्या ठाई भासमान होते, ज्याला भासमान होते त्याला म्हटलेलं आहे पुरुष, त्याला म्हटलेलं आहे पुरुष. वाढतोय व्यक्त भावामध्ये, पंचभूतात्मक त्रिगुणात्मक हे सगळं जे काही सृष्टीचं प्रकृतीचं रूप आहे ते व्यक्तरूप तुम्हाला वाटतंय, भासमान होत आहे. कोणाला? पुरुष म्हणून जे तत्व आहे, पुरुष म्हणून जे तत्व आहे, अव्यक्त म्हणा पाहिजे त्याला, अव्यक्त. तुमच्या ठाईच आहे, तुमच्या वेगळं नाही. त्या पुरुष अव्यक्त आहे, एकला एक आहे, आणि त्याच्या ठाई म्हणजे त्याच्या अंतरात, त्याच्या अंतःकरणात. अंतरात्मा शब्द लक्षात घ्या. हां, अंतःकरणामध्ये इतर, त्या पोकळीमध्ये इतर चार तत्वासहित पंचतत्वाची पोकळी त्यातही आली, आकाशही तिथेच आले. इतर तीन गुणांसह पंचगुणात्मक त्रिगुणात्मक पंचतत्वात्मक म्हणजे अष्टगुणी आणि प्रकृती आणि पुरुषासहित एकत्र केलं तर ही दशगुणी हा जो अनुभव आहे तो दशगुणातला आहे. असं लक्षात घ्या, गुणभूत गुणभूत सृष्टीचं रूप हे असं लक्षात घ्या, पुरुष प्रकृती सहित. आणि पुरुष म्हणून थोडा व्यक्तभाव तिथे आलेला आहे म्हणून ते व्यक्तातच झालं. मग ह्या सर्वाच्या मुळाशी, सर्वाच्या मुळाशी जे पूर्णपणे निसंग, निसंग ह्या कशाचाही संग जिथे नाही, असं अपरंपार अनंत अनादि अनंत असं तत्व कितीतरी ते अमूप आहे, अनंत आहे, अनादि सिद्ध आहे, मूळचंच आहे, जे झालेल्यातलं नाही आहे, जे भूतामध्ये येतच नाही, त्याच्या ठाई येत आहे, त्याच्या म्हणजे ते जर पलीकडे असेल तर त्याच्या अलीकडे हे सारं झालेल्यात जमा झालेलं येत आहे प्रकृतीसहित. आणि ज्याच्या थोडा स्पर्श त्याला म्हणून पुरुष म्हणा, तर पुरुष आणि प्रकृतीसहित हा जो अष्टगुणी अनुभव येतो आहे गुणांसहित गुणभूत म्हणून, तो त्या त्या परम आत्मस्वरूप असं म्हणण्याचं, परमात्मस्वरूप, परम असं सर्वात श्रेष्ठ, परात्म परात्पर असं जे परब्रह्म तत्व त्याला म्हणूया, सद्गुरु तत्व. आणि जे मूळचंच सिद्ध आहे त्याच्या ठाई असं हे सर्व अनुभवात
येत आहे भासमान म्हणून केवळ, कल्पनात्मक म्हणून केवळ, हे लक्षात घ्या. आता या समाजाचा शेवटच्या शेवटचा समाज ओवी काय, भजन साधन अभ्यास येणे पाविजे परलोकास, दास मने हा विश्वास धरिला पाहिजे. आता बघा लक्षात घ्या, हा लोक हा इथला लोक आहे, तुमच्या आमच्या अनुभवातला हा इथला लोक आहे जो गुणभूत आहे, बरोबर. मग गुणभूत जे काही हा इथला लोक आहे, इह लोक म्हणून, याच्या पलीकडे जो आहे तो त्याला परलोक म्हणतो. परलोक तो ते परमात्मा स्वरूप आहे, परलोक म्हणा त्याला, परंतु लोक वाढतात इथे नाही, ते परमात्मा स्वरूप आहे, केवल केवल आहे असं ते आहे. आता जे अनुभवातच कधी नाही, जे गुणातच कधी नाही, जे पंचतत्वात कधी येतच नाही, मग ते आहे कसं, ओळखायचं कसं? हां, ओळखलं तर पाहिजे, कारण ह्याचा सर्व जो काही सृष्टी व्यापार आहे, आयुष्याचा म्हणून, जीवनाचा म्हणून, पिंड ब्रह्मांडाचा म्हणून, हा जो अनुभव येतो आहे तो सगळा अशांतीचा अनुभव आहे. सुख पाहता जवापाडे दुःख पर्वत आहे वडे, सगळा दुःखात्मक अनुभव येतो आहे, अनुभव अनुभव म्हणून जो आहे तो. आणि इथे शांती, सुख, समाधान, आनंद म्हणून जे काही आहे, मूळचं असलेलं अमृत असं आनंद स्वरूप जे आहे, ते काही कळत नाही आहे. ते कळावं कसं, कळणार कसं? एकच मार्ग आहे दासबोधात किंवा अध्यात्मशास्त्रात सांगितलेलं, की ते जे मुळाचं मूळ गाठायचं आहे, तर त्याला काही उपासना नाही, कोणत्या कृतीची गरज नाही, कृती करायचीच नाही. असं जरी असलं, असं जरी असलं, तरीसुद्धा थोडीफार साधना ही करायलाच लागते, करावीच लागते. उपासना शब्द समर्थाने केला, तर ती उपासना जाणत्याकडून तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. तर जाणता कोण, की ज्याने हे जाणलं आहे तो जाणता, ज्याने हे सर्व जाणलं आहे, सर्व आणि सर्वाचं मूळ जाणता तो, हा जो सर्व जाणतो आहे आणि सर्वाचं मूळही जाणतो आहे, आणि ते स्वये निजांगे आपले आपे आप आहे आणि आपणच आहे हे जाणतो आहे, अशा त्या सद्गुरूकडून तुम्हाला ती उपासना म्हणून प्राप्त झाली पाहिजे. आणि म्हणून काय साधन, साधन भजन साधन, हां म्हणून आपल्याकडे बघा, आपल्याकडे म्हणून भजन सांगितलेलं आहे भाऊसाहेबांनी, भजन सांगितलेलं, भजन करा. आता हे भजन तुमचं, तुम्ही भजन करता एवढे लक्षात घ्या, बाहेर कोणाचं भजन नाही. हे जे भजन तुम्ही करीत असता, पूजन तुम्ही करीत असता, आणि थोडाफार अभ्यास करायचा आहे, तो आपला आपण अभ्यास करायचा आहे, बाहेरचा नाही कोणाचा. तर हित साधायचं आहे ते स्वहित साधायचं आहे, दुसऱ्याचं नाही, तुमचं हित तुम्हाला साध. म्हणून हे साधन, ही उपासना, हा अभ्यास करायला पाहिजे सुरुवातीला, प्रारंभला थोडाफार. आणि एकदा तुम्हाला ते उमगलं की आपलं वेगळं हे काहीच नाही आहे, ते अनादि सिद्ध असं जे मूळ आहे, आत्मरूप आहे, ते आत्मस्वरूप आहे, ते हे तुम्हाला कळतं, ह्याचा उलगडा होतो, आणि त्याच्यासाठी थोडीफार साधना करायची. हा, हे लक्षात आलं पाहिजे. आजचा दिवस आहे ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू बाबासाहेब, त्यांची आजची 27वी की 28वी 28वी असेल,
पुण्यतिथी आहे, ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी. बघा त्यांचं एक पद आहे, फार महत्त्वाचं आहे. स्वतः आमच्या महाराजांनी ते ऐकलेलं आहे आणि त्यांच्या कानावरून गेलेलं हे पद आहे, महाराजांच्या कानावरून गेलेले पद आहे. त्या पदामध्ये सुद्धा शेवटचे जे कडवं आहे त्यातल्या पहिल्या दोन ओळी कोणत्या आहेत? दाऊनी देवा निज हृदयाते असे स्वयंप्रभ तेजो गुणते. हे लक्षात आलं पाहिजे की तुझे आहे तुझपाशी, देव म्हणून जे काही आहे अनादिसिद्ध असं तत्व, देवतत्व, परमात्मतत्व हे तुझ्या हृदयात आहे. हे सद्गुरू ही उपासना तुम्हाला देतात, सद्गुरू तुम्हाला उपासना देतात ती ही देतात. म्हणून आमचे मला ते सांगतात करू नका, काय करायचंच नाही हे कळलं पाहिजे, ती साधना आहे. तुमच्या ठाईच आहे, बाहेर शोधायचंच नाही आहे. मग जे आपले आपण स्वतः आहोत निजांगे, मग तिथे साधनेची काय गरज? साधना कशाला? नसती उठा ठेव. पण तरीसुद्धा थोडीफार तुमच्या आमच्या कल्पनेत सगळं आहे, तर ती कल्पना घालवण्यासाठी नाममंत्र तुम्हाला दिला जातो आहे. आणि त्या नाममंत्राच्या त्या केरसुणीने तुमच्या आमच्या कल्पनेचा जो कचरा साचलेला आहे आत्मस्वरूपावर, आत्मरूपावर, तो झटकून टाकायचा आहे. तेवढाच उपयोग नाममंत्राचा आहे. हां, त्या नामाच्या नामाची साफसफाई, तो नामाचा उपयोग करायचा, तो महामंत्र तेवढ्यासाठी म्हटलेला. कारण तुमचं आत्मस्वरूप त्या महामंत्राने उघड होत आहे, मोकळं होत आहे. आणि ते मोकळं झाल्यावर जे जी तेजो राशी आहे ती तुमच्याच दृष्टीला पडणार, तुमच्या आत्मदृष्टीला पडणार आहे. दाऊनी देवा निज हृदयाते असे स्वयंप्रभ. स्वयंप्रभ शब्द बघा, स्वयंप्रभ आहे, बाहेर कुठची लाईट नाही आहे ते पाहण्यासाठी. स्वतःची प्रभा, आत्मप्रभा आहे तिथे. आणि ती एवढी तेजस्वी आहे आत्मप्रभा, की तुमच्या त्या आत्मप्रभेने तुम्हाला हे जग दिसत आहे. काय पावर आहे, केवढी मोठी पावर आहे, काय तेज आहे, महातेज आहे. म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, कोटी सूर्यांचं तेज आहे ते निज हृदयामध्ये. परात्पर परब्रह्म तत्व ते आत्मतत्व आहे तुमचं, तुम्ही आहात. दाऊनी देवा निज हृदयाते असे स्वयंप्रभ तेजो गुणते. हे लक्षात आलं पाहिजे आजच्या दिवशी बाबासाहेब यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी. तो आशीर्वाद तुम्हाला सर्वांना प्राप्त झालेला आहे, तर त्याचा उपयोग करा, त्या आशीर्वादाचा, म्हणजे त्या महामंत्राचा. आणि पाहावे आपणासी आपण, या नावं ज्ञान म्हणून जे आत्मज्ञान आहे त्याचा लाभ करून घ्या सर्वांनी, करून घ्या सर्वांनी. लक्षात, जय गुरु रजाधिराज सुकृणात विष्णुदत्त महाराज की जय.